गुड़ धाम की दुनिया तारी। माधवी, ए माधवी। हाँ बोला काय? हाँ मी जी अरेंजमेंट के लिए आई थी, बघ ना परफेक्ट है ना। तुम्ही नेहमी जे काही करता ना ते परफेक्टच करता। थँक्यू। माधवी पाहुणे येत आहे आपल्या घरी, तर मग ही अरेंजमेंट अशी प्रॉपर असायला हवी, डिनर असं यादगार झालं पाहिजे। तुम्ही बघा तुमची अरेंजमेंट पण लक्षात राहील आणि माझ्या हातचं जेवणही लक्षात राहील, आणि असं लक्षात राहील ना की कधी विसरूच शकणार नाही। असं काय जेवण बनवलंयस तू की त्यांना लक्षात राहणारच राहणार आहे? अहो चांगल्या अर्थानं म्हणते मी, मेमोरेबल डिनर म्हणतात ना तसं म्हणते मी। कळलं ग। काय तुम्ही पण बरं, काकाजींसाठी मी कढी खिचडी बनवली आहे आणि जेठा भाऊ आणि सोडी भैयांसाठी मस्त पैकी चटकदार पंजाबी स्टाईल जेवण केलं। वा वा वा। तर चल मग जाऊन पटापट एक एक डिशेस घेऊन ये। चला कशाला आतापासून? काय आता कुठे 8 वाजता, 8:30 बोलावलंय त्यांना, आतापासून जेवण बाहेर ठेवलं तर थंड नाही का होणार? हा मग सगळ्या डिशेस नको, एक एक करून घेऊन येऊ। तुम्ही ना गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात, पण इथे या घरची होम मिनिस्टर मी आहे, कळलं? मग मी म्हटलं ना थोड्या वेळानंतर, म्हणजे थोड्या वेळानंतरच आणायचं। ओके मॅडम, नो प्रॉब्लेम। अरे हा ते वेगवेगळ्या प्रकारचे पापड तळले आहेस ना तू? हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं रेडी आहे। थँक्यू अंजली वहिनी। अरे माधवी वहिनी, ह्या थँक यू ची काय गरज आहे, मी तर फक्त खीर बनवलीये। तुम्ही तर किती पदार्थ बनवले, बरं सगळी तयारी झाली आहे का? हो हो सगळं झालंय, फक्त फुलके राहिलेत, ते जेवायला बसले ना की त्यांना गरम गरम फुलके वाढणार आहे मी। हो ना, सो कूल। मी एक काम करू, मी जेठालाला फोन लावू, विचारतो कुठे पोहोचलाय तो। अहो कशाला, आता फक्त 8 वाजले, 8:30 वेळ दिली, येतील ना वेळेवर? हो ते तर आहे, मग सोडीला फोन करतो। अहो काय तुम्ही पण भिरे भाऊ चे इतना उत्साह नाही इनको? नाही मी येतील वेळेवर, काय घाय गई चालली आहे तुमची? अंजली मी या ना जरा किचन मध्ये, टेस्ट करून सांगा ना मला कशी। माधवी नाही बोलली आहे पण तरी एकदा जेठाला फोन करून सांगतो की वेळेवर ये। नाही पण गरजच नाही आहे, कारण मी काकाजींना पण बोलवलंय, मग ते त्याला वेळेवर घेऊन येतीलच। हा बोल सोडी, कुठे पोहोचलाय? अरे जेठाप्रा मी गोकुळधामच्या जवळच आहे, 5 मिनिटात पोहोचून जाईन। तू घरी पोहोचलास? हा मी कधीच घरी पोहोचलोय आणि तयार पण झालो, तू ये पटापट। हो येतोय तो पटापट। ओके बरं ऐक, हॅलो हॅलो हॅलो, जसकरणचा फोन। अय जसकरण तू तो चक देता? अरे विचारायचं राहिलं, ती पोटात दुखायची तयारी केली की नाही, रिहर्सल वगैरे काय केली की नाही? आपण डायल करत असलेला नंबर या वेळी व्यस्त आहे। बीजी जेठ्या। हा बाबूजी। अरे तू तयार पण झालास? हो बाबूजी, पण मी हे काय बघतोय? काय तुम्ही अजून तयार नाही झालात? अरे मी आता 2 मिनिटांमध्ये तयार होईन, पण आधी तुम्हाला हे सांग, याच्यामधला कोणता घालू, हा बरा वाटेल की हा बरा वाटेल? हा हा घाला बापूजी। का हा चांगला नाहीये? नाही तो पण चांगला आहे। मग कोणता घालू? हा हा हाच घाला ना बापूजी, ते काय तो कुर्ता पण केसरी आहे, मी पण केसरी घातलाय, मग केसरी केसरी होऊन जाईल ना। चल ठीक आहे, मी आता 2 मिनिटात तयार होऊन येतो। हा गेलो आणि हा आलो। बापूजी तुम्ही तयार व्हा, मी खाली उतरतो। अरे 2 मिनिटं थांब ना, आता तयार होईन मी, मग एकदमच खाली जाऊ। अरे बापूजी मला सोडीचं टेन्शन आहे। सोडीचं काय टेन्शन? सोडीचं टेन्शन हे आहे की तो अजून आला नाही ना बापूजी। मग तुला काय? अरे तुम्हीच तर बोलता ना बापूजी की कोणी आपल्याला जेवायला घरी बोलवलं आहे तर लेट नाही जायला पाहिजे, ते वाईट दिसतं ना। तर मी थोड्या वेळापूर्वी त्याला फोन केला होता, तर तो अजून रस्त्यातच आहे, अजून तो घरी पण नाही पोहोचलाय। तू खाली जाऊन काय करणार आहेस? थोडं मेहता साहेबांकडे काम। तुम्ही या ना तयार होऊन, मी खालीच आहे, मग दोघे सोबतच भिडेच्या घरी जाऊया बापूजी। हा या ठीक आहे, तयार होऊन या, खाली या। अरे जेठाप्रा। हा जेठाप्रा। हा सोडी, मी हे विचारायला फोन केलाय की तू ते पोटात दुखायच्या ऍक्टिंगचा तो विचार केलायस ना? अरे जेठाप्रा मी मागच्या 1 तासापासून गॅरेज मध्ये रिहर्सल करत होतो। अरे माझ्या गॅरेज मध्ये काम करणाऱ्या माणसांना पण खरं वाटलं की माझ्या पोटात दुखतंय, इतकी मस्त ऍक्टिंग केली मी। अच्छा
अरे वाह वाह छान छान, मी तर खाली पण उतरलो आहे लवकर. काकाजी पण सोबत आहेत? नाही नाही बापूजी तर आता तयार होत आहे. ठीक आहे जेठाभरा, बस 2 मिनिटात पोहोचतो. हा हा ये ये ओके. जेठा भाऊ गुड इव्हनिंग. अरे अंजली वहिनी तुम्ही या बाजूने कसं काय? जेठा भाऊ मी कुठून आली हे सगळं सोडा. तुम्हाला माहितीये आज माधवी वहिनीकडे जेवणानंतर गोड काय आहे? काय? तुमची आवडती खीर. ओहो हो बोललं पाहिजे अंजली वहिनी. गोकुळधाम सोसायटीच्या महिला मंडळाचं काय नेटवर्क आहे, कोणाच्या घरी काय बनवलंय सगळ्यांना सगळं माहित असतं. जेठा भाऊ गोकुळधाम महिला मंडळाचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे आणि जोरदार आहे, पण जेवणानंतर खीर आहे हे मला ह्यासाठी माहितीये, कारण ती खीर एटीएम स्पेशल अंजली तारक मेहताने बनवली आहे. अच्छा. हो जेठा भाऊ, मी विचार केला माधवी वहिनी एकट्या किती मेहनत करणार, मग मी त्यांची थोडी मदत करू, खीर बनवते त्यांना थोडी हेल्प पण होईल म्हणून मी केली. बस मग तर आज तुमच्या खीरची खैर नाही. खाऊन झाल्यानंतर नक्की सांगा कशी होती ते. सांगायचं काय अंजली वहिनी, तुम्ही ते जेवण बनवता ते जबरदस्त असत. मेहता साहेब तुमच्या जेवणाचं इतकं कौतुक करत असतात, इतकं कौतुक करत असतात की विचारू नका. अच्छा तुम्ही मला तारकच्या नावावरून टॉन मारताय ना जेठा भाऊ? नाही नाही टॉन नाही मारत आहे अंजली वहिनी, खरंच सांगतोय. मेहता साहेब तुमच्या जेवणाचं कौतुक करता करता थांबतच नाही. जेठालाल हे दीर वहिनी म्हणजे जेठ आणि वहिनी मध्ये काय बोलणं चाललंय? नाही नाही दीर बरोबर आहे, दीर बरोबर. नाही नाही जेठ वहिनी मी तुझ्यापेक्षा लहान आहे, जेठालाल तू माझ्यापेक्षा मोठा आहे. दर वेळेस माझ्यापेक्षा लहान होतात अंजली वहिनी. काही हरकत नाही भाऊ, ठीक आहे ठीक आहे. अच्छा मेहता साहेब आता आम्ही तुमचीच आठवण काढत होतो. अच्छा ते का? मी आता अंजली वहिनीला तेच सांगत होतो की तुम्ही कायम अंजली वहिनींच्या जेवणाचं किती कौतुक करत असता. हो तारक. हो म्हणजे जेवण जेव्हा कौतुकास्पद असतं तेव्हा कौतुक करणं गरजेचं आहे बाबा. बघितलं ना तुमच्या समोरच क्लिअर झालं की नाही? हो ठीक आहे, तुम्ही सांगताय म्हणून मी विश्वास ठेवते, पण आय एम सो शुअर की तुम्हाला काकाजींना सोडी भाऊंना खीर खूप आवडेल. खीर? खीर कोणी बनवली आहे? अंजली वहिनीने. अच्छा आज खीर कुठल्या निमित्ताने बनवली आहे? अहो तारक, आज जेठा भाऊ काकाजी आणि सोडी भाऊ माधवी वहिनीकडे जेवायला जाणार, तर मी विचार केला मी माधवी वहिनींची हेल्प करते, खीर बनवते, अशा प्रकारे हेल्प होईल त्यांना. अरे मग चला आपण पण भिडेच्या घरी जाऊया ना. नाही आपला डिनर तर मी घरी रेडी केला आहे तारक, हा स्पेशल मेन्यू आहे आजचा. ठीक आहे मग चला तुम्ही लवकर घरी या आणि बॅग टिफिन मला द्या, मी घेऊन जाते. सी यू जेठा भाऊ. ओके अंजली वहिनी. आय ऐकलं का मेहता साहेब स्पेशल मेनू? अरे कसला स्पेशल मेनू जेठालाल, तेच सूप आणि सलाड असणार आणि जास्तीत जास्त काय असणार, काकडीच्या जागी गाजर असणार आणि काय. अरे माझं जाऊन द्या, माझ्या नशिबात तर हेच आहे, तुझी मजा आहे यार, तू आणि सोडी तर भिडेच्या घरी जेवायला जात आहे. नाही मजा तर आहे पण एक छोटासा टेन्शन पण आहे मेहता साहेब. काय काय? मी आणि बापूजी तर भिडेच्या घरी जेवणारच आहोत, पण ज्याच्यामुळे हा सगळा प्रोग्राम बनवलाय त्या सोडीला भिडेच्या घरी अजिबात जेवायचं नाहीये. आता त्याची पण चुकी नाहीये, तो बिचारा तर संकटात सापडलाय. पण झालं तरी काय, दुविधा कसली आहे? अहो आज दुपारी सोडीच्या गॅरेजवर त्याचे कॅनडावरून काही मित्र आले, ते कालच आले आहेत आणि त्यांना उद्या जायचं आहे परत. अच्छा. तर त्यांनी सांगितलं की आज रात्री काय करून पार्टी शार्टी वगैरे करायची. तर सोडी बोलला की आज पार्टी वगैरे मी काही करू नाही शकणार. नाही बोललंच पाहिजे बाबा, जर सोडीने कमिट केलं आहे भिडेच्या घरी जेवायला जायचं तर त्याला तिकडेच जायला पाहिजे. त्यांनी किती तयारी केली असणार आणि माधवी वहिनीने किती डिशेस बनवली असणार आणि भिडे किती उत्साहात असेल, मग त्याला जायलाच हवं. हो बरोबर आहे, पण जसं सोडीने त्याच्या मित्रांना नाही बोलला की मी पार्टी शार्टी वगैरे नाही करू शकणार, तसं त्याच्या मित्रांनी सांगितलं की तू जर आमच्या सोबत पार्टी शार्टी नाही केलीस तर आपली मैत्री संपली. आणि भिडेनं पण त्याला सांगितलं की जर तू आज रात्री माझ्या घरी जेवायला नाही आलास तर आपली मैत्री संपली. अरे पण भिडे सोडीला फोन करून असं का बोलला? म्हणजे त्याला कल्पना होती का की सोडी पार्टी वगैरे करायला जाणार आणि जेवायला येणार नाही? नाही, तो त्याने माझ्यामुळे फोन केला. आणि या दीडशानेपणा तू का केलास? ते काय ना की मला जरा थोडीशी कल्पना आली होती की आज संधी आहे तर सोडी पार्टी शार्टी करायला नक्की जाणार, भिडेच्या घरी जेवायला नाही येणार कारण रोशन बाबी घरी नाही आहे, गोगी घरी नाही आहे. म्हणून मी भिडेला म्हटलं की एकदा त्याला फोन करून विचार आणि कन्फर्म करून घे की बाबा तू माझ्या घरी जेवायला येणार आहेस ना. आणि माझं भिडेची बोलणं झालं ना तेव्हा सोडीचे मित्र गॅरेजवर आले नव्हते,
म्हणजे त्याचे मित्र यायच्या आधीची घटना आहे. नाही नाही मग ठीक आहे, पण सोडी तर वाईट अडकलाय. मग सोडीने काय विचार केलाय, तो करणार काय? मी सोडीला एक ढासू आयडिया दिली आहे. अच्छा आता काय? मी त्याला बोललो की तू एक काम कर, तू भिडेच्या घरी जेवायला ये, आणि भिडेच्या घरी आलास की पोटात दुखायचं नाटक सुरू कर. खूप दुखतंय, मी जेवण नाही जेवू शकणार, मला घरी जायचंय, मी घरी जाऊन झोपतो, थोडा आराम केला ना तर बरा होईल. पण संधी मिळाली की तसं कोणी बघत नसेल ना, तसं सोसायटीमधनं हळूच निघून मित्रांसोबत पार्टी शार्टी करायला निघून जा. कशी वाटली आयडिया? दोन कवडीची वाह्यात, थर्ड क्लास आयडिया आहे जेठालाल. मेहता साहेब? अरे मेहता साहेब, मेहता साहेब काय करतोय जेठालाल? माझा परम मित्र असून अशी थर्ड क्लास आयडियाचा विचार करतोस? काय बरं थर्ड क्लास आहे यात? काय थर्ड क्लास आहे यामध्ये? अरे पूर्ण आयडियाच थर्ड क्लास आहे जेठालाल. ही कसली आयडिया? सोडीला सांगायचं ऍक्टिंग कर पोटात दुखताय म्हणून, आणि काकाजी पण तिकडे असतील हे तू विसरलायस. आणि काकाजींना जरा पण कल्पना आली की सोडी खोटं बोलतोय आणि खोटं बोलून पार्टी शार्टी करायला जातोय, तर काकाजींची काठी आणि सोडीची पाठ. आणि चला सोडी एक वेळ काठीचा मार सहन सुद्धा करेल. पण जर काकाजींना हे कळलं ना की या महान थोर आयडियाच्या मागे आपलं डोकं आहे, तर तुझी काय हालत होणार आहे ह्याचा तू विचार पण नाही करू शकतो. मेहता साहेब मला असं घाबरवू नका भाऊ, तर सोडी माझ्या गोडाऊन मध्ये आला होता माझी मदत मागायला, तर त्याला मदत करण्याच्या हेतूने मला तेव्हा जे सुचलं ते मी त्याला सांगितलं. मग ठीक आहे, ईश्वराला प्रार्थना करूया काही गडबड नको व्हायला, आणि जर गडबड झाली तर मग काम करा मेहता साहेब, तुम्ही पण आमच्या सोबत राहा. बिलकुल नाही मित्र, या गोष्टीसाठी मी तुझ्या बरोबर नाहीये. आयडिया तुझी आहे, प्रॉब्लेम सोडीचा आहे, मी तिकडे राहून काय करणार आहे, जे करायचंय तुम्हाला करायचंय. हो जर सोडी कडून काही गडबड झाली तर तुम्ही तिकडे असाल तर सगळं सांभाळून घेऊ शकाल. ओकी हाल है जेठाप्रा, मेहता साहेब गुड इव्हिनिंग. सोडी काय करतोयस? गुड इव्हिनिंग. अरे भाऊ तुला पोटात दुखायचं नाटक करायचंय, ज्याच्या पोटात दुखत असेल तो असा ओरडून ओरडून थोडाच बोलतो. नाटक तर भिडूच्या घरी जाऊन करायचंय ना. नाही बरोबर आहे, पण असं मान की भिडे किंवा माधवी वहिनी गॅलरीत आल्या, त्यांनी बघितलं की तू इथे मस्त चांगला मजेत उभा आहेस, तर तू त्यांच्या घरी जाऊन हे पोटात दुखायचं नाटक नाही ना करू शकत. तर मग काय करू, आतापासून चालू करू? आतापासून थोडं थोडं चालू कर ना. बरोबर ना मेहता साहेब? अरे जेठालाल मला तर तू विचारूच नकोस, कुठलाही प्रश्न नको करूस, मी तुझ्या या नाटकात कुठेही सहभाग नाही घेणार, तुला जे करायचं ते कर, मी तर निघालो. अरे मेहता साहेब थांबा ना. अरे म्हणजे अर्थ काय, मी जाणार बाबा. तुम्ही जरा समजून घ्या ना यार, काय कर, काय समजायचं जेठालाल? सोडी हे जात आहेत, पकड ना त्यांना. ते जात आहेत तर जाऊ दे ना त्यांना. सोडी समज, जर तिकडे भिडेच्या घरी काही गडबड झाली तर मेहता साहेब असतील तर आपली मदत करू शकतील ना, सगळं सांभाळून घेतील ना. बरोबर, पकड. अरे काय चाललंय? अरे सोडा रे, काय करताय? नाही घेणार. काय चाललंय? बापूजी सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागला. अरे मग सोडीने त्या मेहतूसला पकडून का ठेवलं होतं? नाही नाही बापूजी, मेहता साहेबांना त्याने पकडून नाही ठेवलं होतं, ते काय आहे ते दुखत होतं ना तर तो उभा नाही राहू शकत होता, तर सोडीने मेहता साहेबांचा आधार घेतला होता. अरे ते त्याने काही खाल्लं बिल्लं नसेल ना, त्यामुळे ते दुखत असेल. चला पटापट भिंडी मास्तरच्या घरी जाऊन जेऊया. चला सोडीने जरा खाल्लं ना की मग त्याचं दुखणं बंद होऊन जाईल. मी आता येतो खाली. ओय जेठाप्रा, काकाजी तर पिडूच्या घरी जेवायला जायचं बोलताय, आता काय करायचं? बघितली ना तुझी वाह्यात आयडिया जेठालाल, आतापासून गडबड सुरू झाली ना. अरे काय गडबड सुरू नाही झाली मेहता साहेब. सोडी तू एक काम कर, तू दुखणं वाढव. बापूजी आता खाली आले ना की त्यांच्या समोर तू पोटात दुखायचं असं नाटक कर ना की त्यांच्या घशाखाली ही गोष्ट उतरू दे की तुझ्या घशाखाली एकही घास नाही उतरणार. हो ना मेहता साहेब? अरे तू परत परत मला याच्यात का ओढतोय जेठालाल, मी याच्यात सहभाग नाही घेणार आहे. अरे मेहता साहेब सोडी चला चला. मेरे पेट में कुवट में आ रहे थे. काय बोलतोय? तो पंजाबीची दस्ता आहे. तू काय बोलतोय? सॉरी सॉरी सर. ते ए मेहतूस तू सांग, हा सोडी काय बोलतोय? मी तुम्हाला समजवतो काकाजी, हा जो सोडी आहे ना. बापूजी सोडी हे सांगतोय की त्याच्या पोटात खूप दुखतंय. हो ना सोडी?
हा बस बस सोडी, एक काम कर, तू तुझ्या घरी जा आणि घरी जाऊन झोप शांतपणे, थोडा वेळ आराम करशील ना, तुला बरं वाटेल ना, जा. अरे तू काय बोलतोय चढ्या, त्याच्या पोटात दुखताय आणि तो तो अशा अवस्थेत पहिल्या माळापर्यंत कसा जाईल? मेहता साहेब आहेत ना बापूजी, ते उचलून सोडून येतील त्याला घरी. अरे जेठालाल, तू काय वेडा वगैरे झालास की काय? मी कसा उचलू सोडीला? मी आहे ना भाऊ, मी सोबत येईन ना. सोडी नाही उचलला जाणार. अरे मेहता साहेब. अरे एक मिनिट जेठ्या, सोडीला उचलण्याची गरज नाहीये, त्याला इथेच मेहतूसच्या घरी झोपवा, तो थोडा वेळ झोपला की मग त्याला बरं वाटेल. अरे पोटात खूप दुखत आहे, नाही सहन होत आहे. आरामात आरामात. दुखतंय पोटात. अरे बापरे, काय झालं तारक? अगं सोडीला काहीतरी झालंय. पण काय झालंय? आता सांग जेठालाल काय झालंय. ते अंजली वहिनी, सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलंय. बापरे, अचानक पोटात दुखायला लागलं? अहो सोडी भाऊ, असं तुम्ही काय खाल्लं होतं? अगं त्याने काय खाल्लं नाहीये म्हणून त्याच्या पोटात दुखायला लागलं. खूप दुखत. अरे दुखायला सुरू झालं भाऊ. एक काम कर, नाही नाही मला बस काय करायचंय. मी तर पड खूप दुखतोय पोटात. अरे काय चाललंय सोडी? खूप दुखतंय. थँक्यू थँक्यू. मी तुम्हाला सुका आलं आणून देते, ते तुम्ही तोंडात ठेवा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. थोड्याच वेळात तुमच्या पोटाचं दुखणं गायब होईल. ठीक आहे, मी घेऊन येते. आलं नाही खायचंय. अहो सोडी भाऊ, आलं घेतल्यावर तुम्हाला बरं वाटेल. हो आण आण, आलं नाही त्याला बरं वाटेल. असं फिरते असं का वाटतंय? चक्कर येते. काकाजी चक्कर येते. नक्की येऊ शकते, काही खाल्लं नाहीयेस ना म्हणून चक्कर येते. आलं घेऊन आले सोडी भाऊ, अद्रक खाऊन घ्या. हे दे सोडी. आलं नाही, आलं नाही खायचंय. नाही नाही म्हणतोय तो. नाही तारक आलं. अरे कसं नाही बोलतोय, हा गरजेचं आहे. पोटात दुखताय तर आलं तर खायला लागणार ना जेठालाल. तू पण काय खायला सोडी, तोंड उघड तोंड उघड. आता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, गरजेच आहे. बघा आल्याने काही नाही होणार, हातेडाला बोलून घेऊया. तो औषध देईल ना त्याला, मसोडी बरा होऊन जाईल. बरोबर बोलतात काकाजी. नाही नाही, हाती भाऊंना बोलवायची काही गरज नाहीये. का थोडंच दुखतंय ना, घरी जाऊन आराम करेन तर ठीक होऊन जाईल. हा बरोबर आहे, घरी जाऊन आराम कर, बरं वाटेल. आठवतंय तुला आधी पण एकदा झालं होतं असं, तुझ्या पोटामध्ये दुखत होतं तेव्हा तू तुझ्या घरी जाऊन झोपला होता, तेव्हा बरा झाला होता ना? कधी? अरे मेहता साहेब तुम्ही पण होता, आठवतंय ना? नाही. अरे सॉरी, तो पोपटलाल होता. पोपटलालच्या पोटात दुखत होत, मग तो घरी जाऊन झोपला आणि त्याला बरं वाटलं. अच्छा. नाही नाही जेठा भाऊ, नाही. अहो पोट दुखीला असं लाईटली घ्यायचं नसतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, माझे काकाजी आहेत, त्यांना असंच एकदा पोटात दुखायला लागलं होतं आणि त्यांनी उपचार केलेच नाही त्यावर, तर एक महिना त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायला लागलं होतं. नाही बरोबर आहे, डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. मी आता हातीडाला घेऊन येतो. अरे काकाजी तर गेले डॉक्टर हातींना बोलवायला, आता काय होणार? होणार काय, चेकअप होईल तुझा. तीर निघालाय कमानी मधून. तीर कमानीतून निघालाय म्हणजे? अग तू बघितलं ना, काकाजी असे फास्ट निघून गेले तीर सारखे, तर आता ते घेऊन येतील डॉक्टर हातीला आणि तपासतील सोडीला. हो हत्ती भाऊंना घेऊन येतील एकदम तसा ना. अंजली वहिनी, एक ग्लास पाणी द्याल जरा. हो गरम पाणी घेऊन येते. मेनू नाही प्यायचंय. नाही नाही मेनू पिणं मला प्यायचंय अंजली वहिनी. अच्छा तुम्हाला, तर मग मी तुमच्यासाठी पण गरम पाणी घेऊन येते, तब्येतीसाठी चांगलं असतं.
घेऊन येते हा. घेऊन येते. नाही नाही मी आ नाही केलं, सोटी आ करतोय. ओके. तर मित्रांनो, गोकुळधाममध्ये जोरदार गडबड घोटाळा सुरू झालेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सोढीने त्याच्या पोटात दुखायचं नाटक सुरू केलेलं आहे. तुम्ही रंगमंचावर बघितलं असणार, पडदा उघडतो, नाटकाचा प्रारंभ होतो आणि सगळंच प्रेक्षकांच्या समोर होतं. आणि हे सोढीचं पोटात दुखायचं नाटक पण सगळ्यांसमोर होणार आहे. इथे कलाकार सोढी आहे आणि प्रेक्षक गोकुळधाम सोसायटी असणार आहे. आणि आता पूर्णपणे शक्यता आहे की सोढी आणि जेठालाल अडकणार आहेत. पण फक्त तेच का, अडकण्याची शक्यता माझी पण आहे मित्रांनो. कारण माझी इच्छा नसताना सुद्धा जेठालालने मला या नाटकाचा भाग बनवला आहे. तर आता सोढीच्या नाटकाची होडी बघूया की ही पलीकडे जाते का की बुडते. आणि ही जर समुद्रात बुडाली तरी तुम्ही काळजी करू नका, कारण ही होडी बुडली तरी तुमच्यासाठी हसण्याचे मोती घेऊन येईल. तर मित्रांनो, गोकुळधामची दुनियादारी बघत राहा, हसत राहा.